भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। मच बेटर, बरस बरे। खूप टेंशन घेतलं तू सौरभ। तुझी परिस्थिती अशी होती, काय करणार? मुळात तुझं चुकलं खरं तर सौरभ। माझं चुकलं मी मान्य करतो, आता काय करू? हे हे, रिलॅक्स रिलॅक्स, आय एम सॉरी। प्लीज तू चिडू नकोस। अरे चिडून याच्यावर काही मार्ग निघणार आहे? तुझी तब्येत आणखी बिघडली। पाहिलंस मी बरं नसताना माझी किती काळजी घेतली अवंती, बघितलंस? आय फील गिल्टी। खरं सांगू, आय बिलीव मी, माझं प्रेम आहे खूप तिच्यावर। आय कॅन अंडरस्टँड। कर्तव्य म्हणून मी लग्न केलं तिच्याशी, पण तिच्या ह्या गुणांमुळे, तिच्या ह्या लोभस व्यक्तिमहत्वामुळे मी भारावूनच गेलो। जितका मी तिच्याशी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, तितकाच मी तिच्यात गुंतत गेलो। तिला गमवण्याची कल्पनाच नाही करत होता तो मला। कधी करूया प्रकाशन? नक्की नाही तसं मला तेंडुलकरांशी बोलायला हवं, त्यांच्या हस्ते प्रकाशन आहे म्हटल्यावर। हा नाही, बाकीच्यांशी बोललोय मी। हा आता शक्यतो ही तारीख बदलू नका। हा अच्छा, हा चला। आई आई, ए आई, अगं तू पेस्ट आणलीस का नवीन? ही संपली आहे ना? काय शी आणली रे बाबा? अहो ते वाण्याचं बिल द्यायचंय ना। अरे सलील, थंडी एकदम वाढली नाही पुण्यात? जागच येत नाही, जाम झोपा असं वाटत। अरे सलील, काय बोला? नाही या महिन्यात आमचे पगार जरा उशिरा होणार आहेत आणि हप्तेही भरायचे आहेत। मग काय, पैसे दे की त्यांना। लग्नाच्या मुळे आधीच बँक बॅलन्स अगदी तळाशी गेलाय। ए आई, अवंतिकाच्या आणि माझ्या लग्नात खूप कमी खर्च झालाय,
म्हटला तरी खर्च होतोच ना, दाखवू का तुला खर्च? तू चिडतेस काय एवढी? देतो ना पैसे मी. किती हवेत? 15,000 तरी. 15,000? अरे म्हणजे काय, घर खर्चासाठी लागणारच ना. अच्छा अच्छा, मला वाटलं एवढा हप्ता आहे का काय. ठीक आहे, देतो जाताना चेक. ए आई, ती पेस्ट आणलीस ना? आहे की अरे आतमध्ये. कुठे? आत आहे बाबा. मग सांग ना असं. बाबा, तुमच्या त्या कॉलेजच्या पगाराची फार नाटक व्हायला लागले ना सध्या. त्याला स्केल वाढून मागायला सुद्धा 10 वेळा तुम्हाला चक्र मारावं लागतात. म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा भांडा सगळं सतत. नाही, मला एक कळत नाही, तुम्ही लोक याच्या विरुद्ध आवाज नाही उठवत आहे. चालले, प्रयत्न चालले. मी स्वतःच्या कष्टा मिळवा सुद्धा बोंबा बोंब मारामारी आहे नुसती. मी काही नाही शिक. कधी नव्हे ते पैसे मागितले तर एवढी चिडचिड करायला काय झालं याला? मला कळत नाही, तू सकाळी सकाळी पैशाचा विषय कशाला काढायला आलास? मला तुमचं पुरे झालं. तुम्हाला पैशाचा विषय ना सकाळ नको, संध्याकाळ नको, दुपार नाही, विषयच काढायचा नाही. यांनी खरं म्हणजे बोलायला हवं, बाबा घ्या पैसे. पण हा केवढी चिडचिड करतोय. म्हणाला ना तो चेक देतो म्हणून. झालं तर मग जाऊ दे, मी आटोपतो, मला निघायचंय, बरीच काम आहे. काय मॅडम, झालं की नाही? हो, बाहेर बॅग ठेवली आहे ना मी. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं. काय? राहुलचा फोन आला होता, तो येतोय. काय का तुला राहुल आलेला आवडत नाही का? नाही तसं नाही. काय म्हणत होता तो? अगं, राहुलला त्याचे आई वडील भेटले, त्याला त्याचं नाव गाव पत्ता सगळं काही आठवलं. म्हणजे पूर्ण म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड त्याच्या लक्षात आलंय आता. चला बरं झालं. अगं, तो मला म्हणत होता की पूर्वी म्हणे तो पुण्यातच नोकरीला होता, पण एकदा का त्याला त्याची मित्रमैत्रिणी भेटली की सगळं आठवेल त्याला. खूप खुश होता. पूर्वीला मलाही आनंद झालाय का, माझ्या हातून चांगलं काम झालं. एका आई वडिलांना त्यांचा हरवलेला मुलगा पुन्हा भेटला. आला आणि त्याला त्याचे सगळे मित्र मैत्रीण भेटले की त्याला सगळं आठवलं. पुण्यातच सेटल व्हायचं म्हणतो. आता तो आल्यानंतर कोणाशी तरी बोलून ना त्याची सगळी व्यवस्था करावी लागणार आहे. त्याच्यासाठी घर शोधावं. आज लेट बघितलेत का किती? ऑफिसला जायला लेट होतोय तुम्हाला. अरे हो, चल दुपारी फोन कर. हा ठीक आहे, हा काळजी घ्या, मी येऊन जाईन. ओके. काय झालं? आई पाय घसरून पडली. पाय फ्रॅक्चर झालाय. काय? आता आता काय, बेड रेस्ट. आता या वयात फ्रॅक्चर म्हणजे झालंच, पाठवायलाच नको होतं तिला. रेखा का ध्यान का होत आहे? इथं म्हातारी माणसं या वयात ओझोन पडतात आणि ती जमीन पण ओलसर होती. असो, मी जाऊन येईन 2-3 दिवसात. मैं भी चलूंगी आपके साथ. पप्पा, मी त्या मल्होत्रांकडे जातोय, तुम्ही ऑफिसला चाललात ना? हो. अनिश, मला तुझी गाडी हवी होती. काय गं, कुठे जायचंय? अरे माझ्या एका फ्रेंडकडे जायचंय मला, बहुत दूर राहतीये. ठीक आहे, घेऊन जा मग. आणि तू? मी जाईन रिक्षानी. नाही नको, मग मी पप्पांना कार पाठवायचा. हा म्हणजे तू ऑटोने मीटिंगला जाणार चांगलं नाही दिसत ना, त्यापेक्षा मी पप्पांना सांगते, पप्पा कार पाठवून देतील. आणि हो, संध्याकाळी लवकर घरी ये. बाय, सी यू, बाय. निश, दीदीसाठी गाडी बुक करून टाक. 3-3 गाड्या काय गरज आहे आता? लागलीच ना गरज.
बरं ठीक आहे, नाहीतरी आता तिचा वाढदिवस येतोच आहे, त्या दिवशीच देऊ येतील गाडी. लेट्स गो. काय राव, काय चाललंय? हे निवांत विलास, माझं डोकं कधी निवांत नसतं. बर, माझ्या सारख्याची चक्र चालू असतात डोक्यात. जागीरदाराचे? त्या सौरभ जागीरदाराला ना मला पार धुळीला मिळवायचा. भले म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधायचा विचार दिसतो मला की तुमचा? का तुला बदला घ्यायचा नाही? घ्यायचा तर माझ्या भावाचा बी मैथिलीचा जो तो मला सुळाव चढवायला बघतोय. माझ्या जीवावर उठला होता. त्याला काय वाटलं? चार पैसे तोंडावर फेकले तर आईलाच गप्प बसलोय. बसूच नको गप्प तू. त्यांच्या आता धाकट्या मुलाचं लग्न ठरलंय. मॅडमचं कोल्हापुरात राजकारणात प्रस्थ वाढत चाललंय. त्यामुळं त्या आपली पद प्रतिष्ठा जपायचा आटोकाट प्रयत्न करणार. ह्या संधीचा तू फायदा घे. पैसे मांग भरपूर. 4 लाख रुपये पाहिजेत म्हणून सांग. हो भाऊ, एवढी हाव बरी नाही बरं का. एकदा वाचलो दरवेळेस वाचलंच असं काही नाही. घाबरतोस कसला विलास तू? हा अरे एकदा हल्ला केला त्यांनी तुझ्यावर, रोज रोज सुपारी देत फिरत नाहीत कोणी. पण तुम्ही काय बी म्हणणार आहो, ती माणसं किती नीच असले ना तरी एखाद्याचा जीव घेणाऱ्यातली अजिबात वाटत. आता जागीरदार बाईंनी माझ्यावरती गुंड पाठवले हे मनाला पटतच नाही. अरे सौरभचं काम आहे, सौरभचं सांगितलं ना तुला. अरे मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. त्या सगळ्या गोष्टी तू आता डोक्यातनं काढून टाक. मी सांगितलेलं पैशाचं तेवढं लक्षात ठेव. पैसे मात्र त्याच्याकडनं आधी भरपूर कळलं तुला. आणि माझा वाटा ठेवायचा विसरू नकोस तू. वा, तुमचा धंदा चांगलाच दिसतोय बरं का. चौकर्कीच करताय जणू. हे जे मी तुला काय कुठं कसं काय करायचं सांगतो ना, त्या डोक्याचे पैसे आहेत. एक नंबरचा डॅम्बिस माणूस आहे. हे विलास बघू. नाही बघू नाही, मी वाट बघतोय पैशाची. तर बघा बघा, वाट बघ. येऊ आता या विलासच्या मदतीनं सौरभचा काटा काढता येईल आणि मैथिलीलाही मिळवता येईल. सानिका, आई, ते आहेत कुठे सगळे? ए सानिका, काय रे, काय झालं? बसा बसा, गंमत सांगायची. बसा. गंमत? गुड न्यूज आहे, गुड न्यूज. असली? आमची कंपनी आम्हाला भरपाई देणार होती की नाही, हो, ती त्यांनी द्यायची कबूल केली. पुढच्या सोमवारी मिळते. हो का? अरे किती मिळणार आहे? 4 लाख रुपये. बाप रे, 4 लाख. मग काय करायचं ठरवलंय? ते काय मी अजून ठरवलेलं नाही. हाय, काय चाललंय? काय ठरवलं तुम्ही सगळे? काही नाही ग, त्याला कंपनी कडून भरपाईचे पैसे मिळणार आहेत ना, त्याच्याबद्दल सांगत होतात. मजा आहे रे, घर बसले फुकटचे 4 लाख मिळणार तुला. फुकटचे काय, ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड मिळून सगळे मिळणार आहेत ते. अरे हो, पण एकदम एवढी मोठी अमाऊंट खात्यात येणार ना. काय करणारच काय, गाडी घेऊन टाक मस्त. जे गाडी वगैरे नको. उगाच तू पांढऱ्या हाती कोण पोहोचत बसणार? काही नको रे, तू सर्टिफिकेट घे, नाही तर फिक्स डिपॉझिट ला टाकून दे. सर्टिफिकेट काय, लोनचं घालायचं ते पैशाचं? लोनचं कशाला, अगं भविष्याची तरतूद होते त्यानं. भविष्यातलं कुणी बघितलंय? त्याच्यापेक्षा मी सांगते, तुम्ही ना तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्यात ना त्या सगळ्या घेऊन टाका. जे ओव्हन म्हणा, वॉशिंग मशीन, PCD, नाही तर बेस्ट वे ना तू होम थिएटर घेऊन टाक. म्हणजे मला आणि आईला बसल्या बसल्या पिक्चर बघायला बरं. अगं त्यांचं त्यांना ठरवू दे ना. हे बघ, मला सानिकासाठी एक स्कूटर घ्यायची. म्हणजे तिला ब्रँच ऑफिस लांब पडायला नको. स्कूटर असली की कसं सोयीचं होईल. अरे पण तुझी आहे ना ती, दे की तिला, तू नवीन घे ना. अरे हो खरंच, अवी आपण असंच करूया. तिला गाडी हवी असेल तर ती घेईल की तिच्या पैशातून. ह्या पैशातून कशाला? हो मला जे पाहिजे ना ते मी माझ्याच पैशातून घेईन. अवीच्या 4 लाखातली एक दमडी सुद्धा नकोय मला. अनिका, तू म्हणजे ना
अगं तिचा सुद्धा हक्क आहे या पैशावर. बरोबर आहे, लग्नानंतर कुठला आलाय आई बहिणीचा हक्क, बायकोचाच हक्क. बरोबर आहे, तिचाच हक्क आहे. आणि हे सगळे पैसे मी फिक्स डिपॉझिट मध्येच टाकणार आहे, आपल्या बाळाच्या भविष्याच्या तरतुदीसाठी. कळलंय? ऐकलंयस ना, तुझ्या भविष्याच्या तरतुदीची काळजी नाहीये त्याला. सांभाळ, आताच 3-4 लाख घेऊन बसेल तशी हुशार आहे ती. तू सांग ना त्याला. माझ्या मनात सुद्धा ना एक गोष्ट आहे, ती घेणार आहे आणि त्याचं बिल आवीला देऊन टाकणार आहे. बघ असू, तू माझ्यासाठी घेणारच ना काहीतरी. चल इलीन, ऑफिसची कामं काय घरी करतोस हे बघ. रोहिणी त्यांनी मुलांची नावं दिली आहेत, बघ ना वाचू. अगं तिने संस्कृत मधून एम ए केलंय ना, अगदी अर्थपूर्ण नाव आहे त्याच्यात. अरे खरंच छान आहेत, सोहम, प्रथा, शारंग, मृण्मयी, बघा ना मिलिंद. आई, आजकाल एथनिक नावं ठेवायची खूप फॅशन आहे ना, पुराणातली, इतिहासातली वगैरे. ते नावं खरंच छान आहेत. बघूया आता मुलाचं काय अध्यक्षर येतं त्यावर ठरवूया आपण. जाऊ दे ग, तू तुला आवडेल ना ते नाव ठेव. आता कोण बघतंय तसं? आई, ती माझी मैत्रिणी ना योगिता, तिच्या मुलाचं अध्यक्षर काय आलं माहितीये? काय? हो हो हो, म्हणलं नशीब ढ नाही आलं ते. काय उमिली, एवढा काही वाईट विनोद नव्हता न हसण्यासारखा. काय रे मिली, तू गप्पा का? तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मी ठीक आहे. काय झालं मिली? काही नाही, कामात आहे. तुम्ही ठरवा नाव काय ठरवा. आई किंवा वडिलांच्या अध्यक्षरावर नावं ठेवतात, तसंच बघ. आई, मी ना दोन नावं ठरवली. कुठली ग? म्हणजे मुलगा झाला तर शुभम आणि मुलगी झाली तर शर्मिला. आमच्या दोघांच्याही नावाचे अध्यक्षर आहेत त्यात. किंवा रोहिणीला. शैलीसा तर म्हणजे अगं माई. अरे आलास का तू, किती वाट पाहायची तुझी. कंटाळून जातो आम्ही दोघ जण घरात. नाही तर काय, आता मी उद्या पुण्याला जाणार आहे. मग काय करशील तू? म्हणजे आता उद्या पुन्हा तू पुण्याला जाणार आहेस? हो, थोडं काम आहे, पण मी 2 दिवसात परत येईन. मी आई नाही तर मुख्य करून तुम्हाला नवीन जागेची सवय व्हायला पाहिजे. एकदा का शेजारी पाजाऱ्यांची ओळखी झाला की तुमचाही वेळ चांगलाच आहे. बघ, मी तुला तेच म्हणत होतो की नाही. ना ना, चाय घेणार का तुम्ही? घेणार का म्हणजे, अरे घेणारच. फर्स्ट क्लास चहा बनवतो मी. तू? अरे बाण. राजू, शर्वरीला फोन केला? अगं हो बाई, मी शर्वरीला फोन केला. तिला म्हटलं तुझा दादा बोलतोय राजू दादा. माझ्या आवाजावर तिचा विश्वासच बसेना तेव्हा मी तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावर. म्हणाले, दादा तुला आत्ता येऊन भेटायचंय मला. शेखर दादाचं पण तसंच झालं. तोही म्हणाला 15 दिवसात तुला येऊन भेटतो. मी खूप आनंद झाला होता ग त्याला. अरे पुनर्जन्म झालाय तुझा. नाही पण तुम्ही दोघ जण भेटलं ते काय कमी. मला काय आधीच आठवत नाहीये, पण तुमचं, शेखर दादाचं प्रेम, शर्वरीचं रडणं आठवलं ना वाटत. तुम्ही जर भेटला नसतात तर मी या सगळ्या प्रेमाला मुकलो असतो. अगं माई, तुझ्या करता साडी आणली मी. मी बघ, तुमच्या करता शर्ट आहे. माझ्या करता? हो. मला काय झालं? काही नाही रे, तू शर्ट भेट म्हणून दिलास आणि मला तो दिवस आठवला. त्या दिवशी असाच मी ऑफिसला निघालो होतो, वाटेत तू भेटलास. मला म्हणास, नाना नाना नाना, तुमचा शर्ट फाटलाय, तुम्ही असं ऑफिसला जायचं नाही. मी म्हणलं शर्ट? तोंडला खिसा, खिसा फाटलाय. आणि मी काही म्हणायच्या, तू जाऊन आतमध्ये सुई दोरा आणलास, मला शर्ट काढायला लावलास आणि स्वतःच्या हातानं ती उसवलेली शर्टाची शिवण शिवलीस.
आज तू भेटलास आणि माझा उसवलेला खिसा पूर्णपणे भरून गेला. तिथे काय व्हायला लागलं ते लगेच परत ये आणि रात्री जेवण झालं की एक टॅबलेट घ्यायची. हे मी फोन करून आठ नागनाथ आहे जाईल ना सगळं चालते. मी फोन करतो मग. बाय बाय.